या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस फोर चे क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह बघणार आहोत सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर फोर लिहून घेऊ आणि क्वेश्चन नंबर फोरमध्ये मध्ये काय दिला है आहे ते बघून सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ टू हंड्रेड ट्वेंटी स्टुडंट ऑफ क्लास नाईन फर्स्ट सेंटन्स वरून हे कळालं आपल्याला की क्लास नाईन किती स्टुडंट्स आहेत टू हंड्रेड अँड ट्वेंटी म्हणून टोटल टू हंड्रेड ट्वेंटी स्टुडंट्स आपल्याकडे आहेत हे लिहून घेतलं पुढं आउट ऑफ विच वन हंड्रेड अँड थर्टी स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइंबिंग दोनशे वीस स्टुडंट्सपैकी सो टू हंड्रेड अँड ट्वेंटी स्टुडंट्स so होते आपल्याकडे त्याच्यापैकी वन हंड्रेड अँड थर्टी स्टुडंट्स करतात रॉक क्लाइंबिंग सो मी इथं फक्त रॉक लिहिते याला मी म्हणणार सेट ए तो काय येणार मग सेट 130 से, ए मध्ये वन हंड्रेड अँड थर्टी स्टुडंट आहे म्हणून एन ऑफ ए इक्वल टू आलं वन हंड्रेड अँड थर्टी वन हंड्रेड एटी स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज अ स्काय वॉचिंग याच्यापैकीच वन हंड्रेड अँड एटी असे स्टुडंट्स आहेत ज्यांना काय करायचं आहे स्काय वॉचिंग करायचं आहे सो so, याला आपण काय म्हणणार सेट बी त्याच्यामुळे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती येणार वन हंड्रेड अँड एटी एन ऑफ बी ची व्हॅल्यू व्हॅली वन हंड्रेड एटी दे हॉबीज म्हणजेच या दोघांपैकी किती स्टुडंट्स आहेत वन हंड्रेड अँड टेन स्टुडंट्स सो वन वन झिरो स्टुडंट्स स्टुडंट ज्यांना रॉक क्लाइम्बिंग पण करायची आहे आणि ज्यांना स्काय वॉचिंग पण करायचं आहे सो so, रॉक क्लाइम्बिंग पण आणि स्काय वॉचिंग पण म्हणजे हे कुठले स्टुडंट्स झाले कॉमन स्टुडंट्स म्हणतात यांना आणि कॉमनला रिप्रेझेंट करतात ए इंटरसेक्शन so, बी ने सो ए इंटरसेक्शन बी मध्ये किती स्टुडंट्स आले वन हंड्रेड अँड so, टेन सो लिहून यू Number of elements in A intersection B equal to 110. So, total students are 220, 130 students set A, made ale, 180 students set B, made ale, and 110 students set A intersection B. Made ale. Step number one made find out ki how many students do not have any of the two hobbies. ह्या क्वेश्चन मध्ये काय शोधायचं आहे की हो असे so किती स्टुडंट्स आहेत ज्यांना दोघांपैकी कुठलीच हॉबी नाही आहे सगळ्यात आधी फाइंड आउट करावं लागेल आपल्याला ए युनियन बी सो ए युनियन बी मध्ये किती स्टुडंट्स आहेत म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी शोधावं लागणार आहे सो सिंपल त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी वॅल्यू पुट करू एन ऑफ ए किती आहे वन हंड्रेड अँड थर्टी एन ऑफ बी वन हंड्रेड अँड एटी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी वन हंड्रेड अँड टेन सो वन हंड्रेड अँड थर्टी प्लस वन हंड्रेड अँड एटी काय किती होतं करेक्ट थ्री हंड्रेड अँड टेन आणि हा मायनस वन हंड्रेड अँड टेन तसाच लिहून घेतला आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार थ्री हंड्रेड अँड टेन मायनस वन हंड्रेड अँड टेन सो थ्री हंड्रेड अँड टेन मायनस वन हंड्रेड अँड टेन केलं आन्सर येतं टू हंड्रेड सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आले टू हंड्रेड पण क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की अशी किती स्टुडंट्स आहेत ज्यांना कुठलीच हॉबी नाही आहे सो आपल्याकडे टोटल टू हंड्रेड अँड ट्वेंटी स्टुडंट्स आहेत टोटल स्टुडंट्स होते टू हंड्रेड अँड ट्वेंटी त्याच्यापैकी टू हंड्रेड असे स्टुडंट्स आहेत ज्यांना एकतर रॉक क्लाइम्बिंग करायला आवडतं किंवा मग त्यांना स्काय वॉचिंग करायला आवडतं सो जर आपण टू हंड्रेड अँड ट्वेंटीमधून मधून याला मायनस केलं तर आपल्याला किती मिळतील ट्वेंटी स्टुडंट्स मिळतील जे काहीच करत नाही सेम इथं लिहून घेऊ मग टू हंड्रेड अँड ट्वेंटी मायनस टू हंड्रेड केलं तर आन्सर येतं ट्वेंटी सो ट्वेंटी असे स्टुडंट्स आहेत ज्यांना कुठलीच हॉबी नाहीये पुढचा क्वेश्चन विचारला आहे की हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली जेव्हा पण असं ओन्ली सब्जेक्ट किंवा ओनली असा वर्ड आलेला असेल तेव्हा व्यवस्थित बघायचं की क्वेश्चन मध्ये विचारलं काय क्वेश्चनमध्ये मध्ये फाइंड आउट करायचे आहे की कि असे किती स्टुडंट्स आहेत जे फक्त रॉक क्लाइम्बिंग करतात तुम्ही म्हणेल की मॅम ऑलरेडी आन्सर दिलेलाच आहे की वन थर्टी स्टुडंट्स आहेत जे रॉक क्लाइम्बिंग करताय पण विच इज रॉंग जर तुम्ही वन थर्टी डायरेक्टली आन्सर लिहिलं तर तुमचं आन्सर चुकेल आता आपल्याला दिलं काय कि की किती लोक रॉक क्लाइम्बिंग करत आहे वन हंड्रेड अँड थर्टी बरोबर पण याच्यापैकी आपल्याकडे कॉमन मध्ये वन हंड्रेड अँड टेन असे स्टुडंट्स आहेत जे रॉक क्लाइंबिंग पण करतात आणि जे स्टुडंट्स स्काय वॉचिंग पण करतात सो so, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग एन ऑफ मधून एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करावं लागेल तर आपल्याला असे स्टुडंट्स मिळतील जे फक्त रॉक क्लाइम्बिंग करतात म्हणून सेम जो मी आता फॉर्म्युला म्हटली तो लिहून घेऊ एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी जे कॉन होते ते आपण काढून टाकू म्हणून एन ऑफ बी ए वन थर्टी मायनस वन हंड्रेड अँड टेन वन थर्टी मायनस वन हंड्रेड टेन केलं तर आन्सर येतं ट्वेंटी सो so, फक्त ट्वेंटी स्टुडंट्स आहेत जे रॉक क्लाइंबिंग करतात पुढच्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली आता स्काय वॉच किती करतात करता 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 वन एटी स्टुडंट्स आहेत जे आपल्याकडे स्काय वॉचिंग करत पण वन हंड्रेड एटीन पैकी वन वन झिरो असे स्टुडंट्स आहेत जे स्काय वॉचिंग पण करताय आणि रॉक क्लाइम्बिंग पण करता आहे म्हणून आपल्याला ह्या स्टुडंट्सला मायनस करावं लागेल तर आपल्याकडे उरतील सेवन्टी स्टुडंट जे फक्त स्काय वॉचिंग करतात ते कसं लिहिणार मग एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी एन ऑफ बी आहे आपल्याकडे वन एटी एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे वन हंड्रेड अँड टेन सो वन एटी मायनस वन हंड्रेड टेन केलं आन्सर इज सेव्हन्टी सो देअर आर सेव्हन्टी स्टुडंट ओनली डू स्काय वॉचिंग कळालं ह्या क्वेश्चन मध्ये तीन सब क्वेश्चन दिलेले होते आणि तिघ पण क्वेश्चन आपण इथं फाईव्ह आहे ऑब्झर्व्ह दिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोविंग सेट ह्या क्वेश्चन मध्ये वेन डायग्राम दिली आहे आणि ह्या सेटमध्ये काय एलिमेंट्स से येतील हे शोधायचे आहे सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये सेट ए मध्ये कि किती एलिमेंट्स येतील हे बघायचं आहे जर so, तुम्ही वेन डायग्राम बघितली तर हा झाला सेट ए सो या सेटमध्ये जे एलिमेंट्स असतील ते आपल्याला लिहायचे आहेत सिंपल जेव्हा आपण वेन डायग्राम बघतो त्याच्यामधून आपल्याला कळून जातं की किती एलिमेंट्स आहेत सो सेट मध्ये काय येणार मग एक्स वाय झेड एम आणि एन सो so, हे जे एलिमेंट्स आपण आता टिक केले ते आपण सगळे सेट मध्ये लिहून घेऊ करेक्ट सो फर्स्ट क्वेश्चन इथं झाला सॉल्व पुढच्या क्वेश्चन मध्ये विचारला आहे की ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत ए युनियन बी म्हणजे हा सेट ए पण पाहिजे त्याच्यामध्ये आणि सेट बी पण पाहिजे म्हणजे हे सगळे एलिमेंट्स आपल्याला ए युनियन बी मध्ये लिहायचे आहेत सो so, काय येणार मग ए युनियन बी इक्वल टू एक्स वाय झेड एम एन पी क्यू आणि आर हे सेट ए युनियन बी मध्ये येतील पुढं सेट यू मध्ये काय एलिमेंट्स असतील सेट यू म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जेवढे पण एलिमेंट्स किंवा जेवढे पण सेट असतील त्या सगळ्यांचे एलिमेंट सेट यू मध्ये येतील सो आपण सेट यू लिहू त्याच्यामध्ये आलं एक्स वाय झेड सेट एम एन पी क्यू आर एस आणि टी सो सेट यू म्हणजे असतो युनिव्हर्सल सेट ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स आपण लिहतो आता क्वेश्चन नंबर पुढचा दिलेला आहे ज्याच्यात ए कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आहे ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असतं की सेट यू मधून जर आपण सेट ए ला मायनस केलं म्हणजे काढून टाकायचं तर उरलेले जे एलिमेंट्स असतात त्याला म्हणतात ए कॉम्प्लिमेंट आता उरलेले काय एलिमेंट्स आहे मग पी क्यू आर एस आणि टी हेच एलिमेंट आपण ए कॉम्प्लिमेंट मध्ये लिहिलेत सो so, इथं आपण क्वेश्चन नंबर फाईव्हचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत बाकीचे जे, जे उरलेले क्वेश्चन आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा वेन डायग्राम आहे वेन डायग्राम मधून जसं सेट बी दिला आहे तर सेट बी मध्ये काय एलिमेंट्स आहेत हे लिहा आणि या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहू शकतात